गुड मॉर्निंग महाराष्ट्र, नमस्कार। मी प्रज्ञा पोवळे, बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहताय एबीपी माझा। सकाळचे 8 वाजलेत, बुलेटिनला सुरुवात करूया आणि 80 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। मुंबई नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं 11 डिसेंबरला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून मार्गाची पाहणी। नागपूर मेट्रोच्या रीच 2 आणि रीच 3चं पंतप्रधान लोकार्पण करणार, त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडूनही नागपूर मेट्रो आणि समृद्धी महामार्गावर जागेची पाहणी। राज्यपालांविरोधातील उदयनराजेंच्या पत्राची राष्ट्रपतींकडून दखल, राज्यपालांच्या विधानाची केंद्रीय गृह विभाग चौकशी करणार, खासदार उदयनराजे यांची माहिती। शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांना जे प्रश्न विचारत नाहीत ते राज्यपालांएवढेच दोषी, उदयनराजेंचा हल्लाबोल। हरहर महादेव चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत स्वराज्य संघटनेचं झी स्टुडिओला पत्र। हा वादग्रस्त चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार, स्वराज्य संघटनेचा इशारा। मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सुप्रिया सुळेंवरील वादग्रस्त विधानाची राज्यपालांकडून दखल, राष्ट्रवादीच्या मागणीनंतर सत्तारांवर कारवाईसाठी राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। उच्चपदावर असणाऱ्या मंत्री महिलांशी अपमानास्पद विधानं केली जातात, याबद्दल सर्वपक्षीय महिलांनी राज्यपालांकडे निवेदन दिलं होतं, त्याची दखल घेत राज्यपालांनी राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांचं पत्र लिहून आभार मानले। कोकण दौऱ्यामध्ये राज ठाकरेंचं आक्रमक रूप, पक्ष बांधणीसाठी सर्व ते प्रयत्न करण्याचा कार्यकर्त्यांना सल्ला, पक्ष बांधणीच्या आड दुसरे पक्ष आले तर तुडवण्याचा ठाकरी शैलीत आदेश। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा आज चौथा दिवस, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रत्नागिरी जेलमधल्या कोठडीला राज ठाकरे भेट देण्याची शक्यता। उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजित सिंग यांच्यात वाद, उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पीक विमा संदर्भातल्या बैठकीमध्ये दोघांमध्ये खडाजंगी। यूपीएससी 2023 पासून रेल्वे भरतीसाठी घेणार परीक्षा, तर परीक्षा 2 टप्प्यात घेणार असल्याचं यूपीएससीकडून स्पष्ट। महापरिनिर्वाण दिनासाठी पालिकेकडून विशेष तयारी, तात्पुरता निवारा, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पाणी, शौचालय, स्नानगृह उभारणार। महापरिनिर्वाण दिनानिमित्त 150 रुपयात मुंबई दर्शन, शिवाजी पार्क इथून 6 अतिरिक्त बसगाड्या सोडल्या जाणार। रत्नागिरी ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी उदय सामंत यांचा ठाकरे गटाला धक्का, ठाकरे गटातील उपतालुका प्रमुख आणि विभाग प्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश। कबड्डीमुळे मी आमदार झालो त्यामुळे कोणाला कुठे आउट करायचं ते शिकलो, कबड्डीच्या खेळाप्रसंगी गिरीश महाजनांची मिश्किल टिप्पणी, तर महाजनांच्या किस्स्यांची जिल्ह्यात चर्चा। सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी आणि विमानसेवेवरून आंदोलन, तर विमानसेवेसाठी चिमणी अडथळा आहे असं वाटत नाही, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं वक्तव्य। ठाणे जिल्ह्यातील वाडा ग्रामीण भागातल्या विविध पक्षांमधील सरपंच, सभापती आणि पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये नेत्यांचा पक्षप्रवेश। 6 ते 9 डिसेंबर गोरेगावमध्ये नेस्कोत भाजपचा स्वराज्यभूमी कोकण महोत्सव, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन, समारोपाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि नारायण राणेंची उपस्थिती। कर्नाटकमध्ये निवडणूक आली की महाराष्ट्रद्वेषी वक्तव्य करायची ही जुनी पद्धत, शहाजीबाबू पाटील यांचा कर्नाटक मुख्यमंत्र्यांना टोला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदेश दिल्यास लगेच कर्नाटकला जायचीही तयारी। दिव्यांगांसाठी एक खास पथसंस्था उभी करण्याचा आमदार शहाजीबाबू पाटलांचा मानस, दिव्यांग बांधवांच्या मागे खंबीरपणे उभं राहणार, सांगोल्यामध्ये एक संवाद दिव्यांगांशी कार्यक्रमात शहाजीबाबूंचं आश्वासन। अमरावतीतील अचलपूरमध्ये श्रीरामकथेचं आयोजन, कार्यक्रमात खासदार नवनीत राणांनी स्वतः पोळ्या लाटून केलं अन्नदान। शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यानंतर आता आमदार राजन साळवी यांनाही अँटी करप्शनची नोटीस, 5 तारखेला अलिबाग येथील अँटी करप्शन कार्यालयात हजर राहण्याचा नोटीशीत उल्लेख। मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठानं मंदिरांमध्ये मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घातली, संपूर्ण राज्यातील मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी लागू करण्याचे न्यायालयाचे आदेश। माऊली कॉरिडॉरला वारकरी संप्रदायाचा तीव्र विरोध, मार्गशीर्ष द्वादशीला दिंडी काढून देवाला प्रदक्षिणा घालून करणार विरोध, पंढरपूर येथील प्रमुख फडकऱ्यांच्या बैठकीत निर्णय। तुकाराम मुंढे यांची बदली रद्द व्हावी यासाठी अमरावतीमध्ये नारेबाजी, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासमोरच राष्ट्रवादी काँग्रेसची घोषणाबाजी।
अनिल राठोड यांचा ठाकरे गटात प्रवेश, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन। नाताळासाठी मध्य रेल्वेच्या 42 विशेष गाड्या धावणार, 4 डिसेंबरपासून रिझर्वेशनला सुरुवात होणार। धानाला बोनस देण्यात यावा या मागणीसाठी गोंदिया शेतकऱ्यांनी घेतली भूसमाधी, तर शेतकरी सेवा संघाकडून मुख्यमंत्र्यांना पत्र। सोलापुरातील हिजामा थेरपी स्पेशलिस्ट डॉक्टरची आत्महत्या, आत्महत्येमागचं कारण अजूनही अस्पष्ट। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती महालक्ष्मी इथे डंपर आणि टेम्पोचा भीषण अपघात, टेम्पो चालक गंभीर जखमी। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती कारचा अपघात, अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये स्टारलिंग पक्ष्यांचा वावर, पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। भिवंडी शहरातील टावरे कंपाउंड परिसरामध्ये कमानीवरील टाईल्स अंगावर पडल्याने 4 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू। चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, राजुरा तालुक्यातील खिरडी शेत शिवारातली घटना, शेतात काम करत असताना वाघाने हल्ला केला। नागपुरातील मदन गोपाल हायस्कूलमधल्या मुलांना चॉकलेटमधून विषबाधा, मुलांची प्रकृती बिघडली, अनोळखी व्यक्तीने चॉकलेट दिल्याची प्राथमिक माहिती। डोंबिवलीमध्ये विष देऊन पत्नीच्या हत्येचा प्रयत्न, डोंबिवली पश्चिमेकडील दीनदयाळ रोड परिसरातील घटना, पतीला अटक। प्रेम प्रकरणामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीला प्रियकराच्या मदतीनं स्लो पॉयझनिंग करून संपवलं, रक्तात मोठ्या प्रमाणात आर्सेनिक आणि थॅलियमचं प्रमाण आढळलं। अंगणामध्ये खेळता खेळता शेजारीच असलेल्या पाण्याच्या हौद्यात पडून बालिकेचा मृत्यू, लाखांदूर तालुक्यातील सरांडीची घटना। भंडाऱ्यामध्ये देवदर्शनाला जाणं एका कुटुंबियांना चांगलंच महागात पडलं, घरातून 3,26,000 दागिने चोरीला, पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। परभणीहून लग्न समारंभासाठी अलिबागकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी। अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयातील शौचालयात नवजात स्त्री जातीचं मृत अर्भक आढळलं, रुग्णालय प्रशासनाची पोलिसांना माहिती। पाणी अंगावर उडाल्याच्या कारणावरून थेट दुकानात शिरून गावगुंडांची दुकानदाराला मारहाण, बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळची घटना। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती कारनं घेतला पेट, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर भाताण नजीक कारला आग। गडचिरोलीमध्ये 3,500 रुपयांचा लाच मागणाऱ्याला हवालदाराला अटक, अटकपूर्व जामिनासाठी करण्याकरता मागितली होती लाच। जळगावच्या धरण गावात विकास कामांवरून उद्धव ठाकरे गट आणि गुलाबराव पाटील यांच्या श्रेयवादाची लढाई, बालोद्यानाचं उद्घाटन करताना बालबुद्धी वापरली, गुलाबराव पाटलांचा ठाकरे गटाला टोला। ठाकरे गटानं रास्ता रोको करत सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग रोखला, मंद्रूप इथल्या शेतकऱ्यांचा सातबाऱ्यावर त्यांचं नाव लावावं या मागणीला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको। 25 वर्षांच्या संघर्षानंतरही शहापुरातील आंबेडकर स्मारकाचा प्रश्न प्रलंबित, 24 तासांपासून रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या वतीनं आमरण उपोषण सुरू। धुळ्याच्या 130 वर्षाहून अधिक जुना इंग्रजकालीन पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट रखडलं, पुढील 2 महिन्यांसाठी पूल बंद राहणार असल्यानं नागरिकांची गैरसोय। आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत भारतीय सेनेचं नायट्रोलाईट फ्लाइंग अभियान, गयातून निघालेली 4 विमानं यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा विमानतळावर उतरली। आठवड्याभरात सोयाबीनच्या दरामध्ये 900 रुपयांची घसरण, नंदुरबार बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात 5,474 रुपये क्विंटल असलेला सोयाबीनचा दर आता 4,600 रुपयांवर। औरंगाबादकडून पैठणकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डेच खड्डे, त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ, रस्ता दुरुस्तीची नागरिकांची मागणी। अपुऱ्या मानधनाच्या प्रश्नावर पोलीस पाटील आक्रमक, मानधन वाढीसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात मोर्चाचं आयोजन करणार, 6,500 मानधनावर 24 तास सेवा देऊनही उपेक्षा होत असल्याची भावना। रन फॉर कबड्डीला हिंगोलीकरांचा चांगला प्रतिसाद, 3 दिवसीय कबड्डी स्पर्धेला प्रोत्साहन मिळावं आणि फिटनेसबाबत जागरूकता वाढवावी यासाठी हा उद्देश। राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची स्थापना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा, जागतिक दिव्यांगांच्या कार्यक्रमात घोषणा। नुकताच अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरलेला स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन वादाच्या फौऱ्यात, खोटी कागदपत्र देऊन वय लपवल्याचा आरोप। नवी मुंबईमध्ये आढळले गोवरचे 19 संशयित रुग्ण, त्यातले 11 पॉझिटिव्ह असल्याची माहिती, पनवेलमधील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 वर। गोवरच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्यानं चिंता वाढली, तर मुंबईमध्ये 111 लहान मुलं रुग्णालयात दाखल।
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून दिव्यांगांचा राष्ट्रीय पुरस्कारांना सन्मान, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 52 दिव्यांगांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव। दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान, यासाठी तब्बल 60 ड्रोनच्या सावलीमध्ये आणि 40,000 पोलिसांचा बंदोबस्तात होणार मतदान। दिल्लीतील 3 महानगरपालिका एकात विलीन केल्यानंतर पहिलीच निवडणूक, याचा निवडणुकीवर किती परिणाम होतो याकडे सगळ्यांचं लक्ष। श्रद्धाचा मारेकरी आफताबकडून पोलिसांकडे इंग्रजी पुस्तकांची मागणी, द ग्रेट इंडियन बाजार या इंग्रजी कादंबरीची आफताबकडून मागणी। एम्स हॉस्पिटल नंतर आता हॅकर्सचा विकला तमिळनाडूतील श्रीसरन मेडिकल सेंटरवर डेटावर हल्ला, तब्बल 1.5 लाख रुग्णांचा वैयक्तिक डेटा विकल्याची बाब समोर। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 18 कोटींची हेरॉइन ड्रग जप्त, 2 परदेशी नागरिकांना ड्रग तस्करीच्या आरोपाखाली अटक। पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी रात्री तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या सभेच्या ठिकाणी स्फोट, स्फोटामध्ये 3 मृत्युमुखी तर अनेक जखमी। दिल्लीच्या कडकडुम्मा न्यायालयाकडून फेब्रुवारी 2020 मधील दंगली प्रकरणी जेएनयूतील माजी विद्यार्थ्यांची निर्दोष मुक्तता, उमर खालिद आणि खालिद सैफी या विद्यार्थ्यांची निर्दोष मुक्तता। माझ्या बायोपिकमध्ये माझी भूमिका रणवीर सिंगने साकारावी, दिग्दर्शक करण जोहरचं एका मुलाखतीत उत्तर। मंत्री चंद्रकांत पाटलांनी केली पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानकाची पाहणी। आयटी कंपन्यांपाठोपाठ आता ओयोचाही कर्मचाऱ्यांना नारळ, कार्यप्रणालीतील बदलाचं कारण देत 600 अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करण्याचा निर्णय। हुरुन इंडिया 500 अहवालानुसार सिरम इन्स्टिट्यूट देशातील सर्वात मोठी शेअर बाजारातली सूचीबद्ध नसलेली कंपनी। इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानचा फिरकीपटू जाहिद महमूदचा अनोखा विक्रम, कसोटी पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला। फिफा विश्वचषक 2022 मध्ये अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला, पुढील आठवड्यामध्ये नेदरलँड्स विरुद्ध उपांत्य फेरीमध्ये अर्जेंटिनाचं स्थान निश्चित। दिग्गज फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती चिंताजनक, केमोथेरपीचा परिणाम होत नसल्याचं, पेले यांना पॅलेटिव्ह केअरमध्ये हलवण्यात आलं। सलमानचा नवा सिनेमा किसी का भाई किसी की जान 2023 ईदला प्रदर्शित होणार। प्रसन्न वैद्य यांची प्रस्तुती आणि रमेश मोरेंचं दिग्दर्शन असलेल्या 7 सोबत या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचं अनावरण। संजय लीला भंसाळी यांच्या गंगूबाई काठियावाडीला पुढच्या ऑस्करसाठी पाठवण्याची तयारी सुरू असल्याचं वृत्त समोर। नुकताच हा चित्रपट ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्ड बाफ्ता 2022 या प्रतिष्ठित सोहळ्यासाठी सज्ज होतोय। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।